नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील धानोरा येथील रहिवासी लोहा शहरातून धानोरा आपल्या गावाकडे मोटारसायकलवर जात असताना दिनांक 1 सप्टेंबर रोज रविवारी रात्री 9:30 होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र नदी नाले वाहून जात होते. सुभाषनगर ते धानोरा या मध्यभागी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत होते. नाल्याची खोली व रुंदी कमी असल्यामुळे पाण्याचा प्रवाह जोरात होता. मोटरसायकल चालक यांना पाण्याची पातळी व पाण्याचा प्रवाह अंदाज लक्षात आला नाही, यामुळे मोटरसायकलसह त्यावर सवार दोघेजण या पाण्यामध्ये वाहून गेल्याची घटना घडली आहे, अशी सविस्तर माहिती धानोरा येथील सरपंच मनोहर पाटील कदम यांनी लोहा येथील पत्रकार शेख मुर्तुज यांच्याशी फोन लाईनवर सविस्तर चर्चा करताना दिली. हॅलो सरपंच साहेब, नमस्कार. नमस्कार सर, शेख मुर्तुज बोलतो. बोला साहेब. रात किती वाजता घटना झाली रात्री? 9:30. कुठून येऊन आले ते, म्हणजे लोह्या कुठून येऊन आले? कुठून? लोह्याकडून गावाकड. रात्री 9:30 लोह्याकडून गावाकड. कोण कोण होते गाडीवर? बंडू एकनाथ बोंडारे. बंडू एकनाथ बोंडारे. वय? जयराम काशीनाथ भुजबळ. याच अंदाज वय काय असं? 48. 48. आपलं ते बंडू हमेशा फिरत होतो गाडीवरती. ओळख आहे ती. आणि दुसरं काय म्हणलं? जयराम काशीनाथ भुजबळ. जयराम काशीनाथ भुजबळ. याच वय? 50. हे दोघ दोघही एका मोटरसायकल येऊ लागले का? एका गाडीवर येऊ लागले गावाकडे येऊ लागले. आपल्या त्या सुभाषनगर ते धानोरच्या मध्ये धानोरा लवण आहे की मोठी नदी आहे? नाला आहे. नाला आहे मोठा. मोठा नाला आहे का? मोठा नाला. पुरात वाहून गेली सगळं. आणि गाडी कुठे सापडली? गाडी त्याच्यामध्ये बंधाऱ्यामध्ये. तिथं जवळच आहे बंधारा? हा जवळच आहे. गाडी सापडली. तिथे प्रेत सापडले की नाही? तिथे डेड बॉडी वगैरे सापडले की नाही? नाही नाही सापडली नाही. रात्री आम्ही रात्रीपासून फोन लावला प्रशासनाला, कोणी तिथं आम्हाला सहकार्य केलं नाही. रात्रीपासून शोधकार्य आहे समजा. या पाण्यात वाहून जाणाऱ्या धानोरा येथील रहिवासी बंडू एकनाथ बोंडारे अंदाजे वय 48 वर्ष, जयराम काशीनाथ भुजबळ अंदाजे वय 50 वर्ष असल्याची माहिती गावाचे सरपंच कदम यांच्याकडून मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळाली असता जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष शरद पाटील पवार, नगरसेवक दत्ता वाले यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली. हे आपण पाहू शकता.